आधी शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवलं त्यानंतर माननीय लटकेताईंचा राजीनामा न स्वीकारण्यासाठी पालिकेवर दबाव टाकला त्यानंतर आदल्या दिवशी भ्रष्टाचाराचे लटकेताईंवर आरोप केले त्यानंतर प्रचंड अशा ताकदीनं भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा अर्ज सादर केला आम्ही इतक्या मताने निवडून निव, येऊ असा अजब दावाही केला आणि अखेर आज भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला बाप रे कशासाठी केला होता मग हा अठ्ठास खर तर ना तुमचे आभारही मानणार होतो आम्ही पण तुमचे आभार मानण्यासाठी आमचं मनच धजावत नाही क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में संघर्ष पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही ऐसा म्हणारे अटलजींचे विचार तुम्ही पुढे नेले असते माननीय ने प्रमोदजींचे माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे विचार तुम्ही पुढे नेले असते तर खरंच तुमच्या या संस्कृतीचे आम्ही आभारही मानले असते पण या सगळ्या कारनाम्यावर जर तुमचं म्हणणं असेल आम्ही राजकीय संस्कृती जोपासतो आहे असं तुमचं मत असेल तर कृपया राजकीय संस्कृती बद्दल तुम्ही बोलूच नका तो नैतिक अधिकार तुम्हाला नाहीच आहे आणि असंही आधीच्या पोटनिवडणुकीत तुमचा इतिहास बघता तुम्ही किती संवेदनशील म्हणाचे आहात याचा अंदाज तमाम महाराष्ट्रातील जनतेला येऊन चुकलाच आहे असो याच मशाल चिन्हावर माननीय छगन भुजबळ साहेब निवडून आले होते त्यांच्याच पंच सलमान आणि उद्धव साहेब ठाकरे कार्यक्रमात बोलले की मैदान काय मागतात मैदानात या आणि एकदा लढाई होऊनच जाऊ दे पण काय करणार मनानं हरलेली माणसं रणांगणात तरी कशी उतरतील मनाना सलमानणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीनं हरलाच होतात आता रणांगणातही तुम्ही हरला आहात मशाल नाही हो तो आईस्क्रीमचा चा कोड आहे असं म्हणणारे राणे साहेब तुमच्या भारतीय जनता पक्षाचं तोंड चांगलाच या मशालीनं पोळला आहे बरं का माननीय शाहसाहेब मुंबईत आले आपली प्रचंड कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन गेले आणि सन्माननीय उद्धव साहेबांची प्रचंड ताकद पाहून अगदीच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली प्रेरणा सगळीच संपली आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये पोरं घाबरली की आई कान फुंगते म्हणजे त्यांचं भय संपत असं म्हणतात माननीय नड्डा साहेब माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शाह साहेब एकदा मुंबईत तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांचे सन्माननीय फडणवीस साहेबांचे आणि हो शिंदे साहेबांचेही कान फुंकून जा सन्माननीय उद्धव साहेबांच्या ताकदीनं ती घाबरली आहेत मशालीनं तुमचं तोंड चांगलंच पोळलं आहे अंधेरीत पेटलेली ही मशाल लाल किल्ल्यावर सुद्धा तितक्याच ताकदीनं प्रज्वलित होईल हा विश्वास आम्हा तमाम शिवसैनिकांच्या मनात आहेत सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम का हे डर होना चाहिए आहे जय हिंद जय महाराष्ट्र